वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण येत्या नव्हेचा गणित भाग एकचा चा सहावा धडा अर्थ अर्थनियोजन याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह सहा मधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न सोपा आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ओके इथे काय लिहिले बघा विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी ऐंशी सी कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्ती किती रुपये वजावट मिळते वजावट या शब्दाचा अर्थ कळला का जसं एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे आयकराच्या टप्प्यात येतं म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त असेल जर जा साठ वर्षाच्या खर्च वय असेल तर तर अजूनही त्याला काही पैसे वाचवता येतात आयकराच्या टप्प्यातनं ते गुंतवणूक जर त्याने ऐंशी सी कलमानुसार जर केली असेल तर पण अशी गुंतवणूक कोणी कितीही करू नाही शकत तर त्याला दीड लाख रुपयेची लिमिट आहे म्हणजे दीड लाखापर्यंतची गुंतवणूक अशा पद्धतीने करता येते ज्याला ऐंशी सीच्या कलमानुसार सूट मिळते ओके तर त्याचं उत्तर आहे दीड लाख रुपये पर्याय ए हे आपलं उत्तर आहे ओके बघा त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय एका व्यक्तीने दोन हजार सतरा अठरामध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते तर बघा दोन हजार सतरा अठराचं जे उत्पन्न आहे ते त्याच्या पुढच्या वर्षात भरावं लागतं म्हणजे अठरा एकोणीसमध्ये ओके म्हणजे बघा सोळा सतरा हा पर्याय नाही सतरा अठरा पर्याय नाहीये सतरा अठराचं उत्पन्न आहे ना मग सतरा अठराला नाही भरू शकत ओके सोळा सतराचं आधीचं वर्ष आहे आणि पंधरा सोळा पण त्याच्या आधीचं वर्ष आहे मग सतरा अठराचं उत्पन्न हे अठरा एकोणीसला आपण भरू शकतो आयकर मध्ये ओके चला आता पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा ओके हा काय बघा तर श्री शेखर उत्पन्नाचा साठ टक्के खर्च करतात त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून तीनशे रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्यांच्याकडे ते तीन हजार दोनशे रुपये उरतात तर त्यांचे उत्पन्न किती आता आपल्याला आहे उत्पन्न अधिक ख... उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक शिल्लक आपल्याला माहितीये खर्च आपल्याला माहितीये उत्पन्न आपल्याला शोधायचं तर मग अशावेळी काय करावं लागतं आपल्याला तर उत्पन्नासाठी आपल्याला चल वापरावं हे समीकरण तयार करायचं आणि चल वापरून हे गणित सोडवायचं तर मग इथे लिहायचं आपण की समजा समजा शेखर यांचे उत्पन्न शेखर यांचे उत्पन्न रुपये आहे शेखर त्यांच्या उत्पन्नाचा साठ टक्के खर्च करतात त्यांच्या उत्पन्नाच्या साठ टक्के खर्च करतात आता उत्पन्नासाठी आपण चल मानलेले आता आपण त्यांचा खर्च शोधूया ओके तर मग खर्च मग इथे लिहूया शेखर यांचा खर्च शेखर यांचा खर्च खर्च काय आहे तर बघा साठ टक्के ओके मग इथे काय द्यायचं एक्स गुणुले साठ छेत शंभर साठ टक्के म्हणजे साठशे शंभर ओके म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो का की साठ एक्स छेद शंभर आता याला काही भाग देता येतो का बघूया आपण ओके तर शून्याला शून्य होतो म्हणजे सहा छेद दहा आणि सहाला पण दोनने भाग लागतो आणि दहाला पण दोनने भाग लागतो म्हणजेच बेत्रिक सहा आणि बेपनचे दहाचा म्हणजे किती येतो रुपये तीन एक्स छेद पाच बरोबर हा झाला त्यांचा खर्च आता शेखर यांनी अनाथाश्रमाला दिलेली देणगी तीनशे रुपये हा पण एक प्रकारचा खर्चच आहे ना आता बचतचं सूत्र माहिती आहे ना तुम्हाला काय असतं ते तर उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत बचत किती आहे बचत आहे तीन हजार दोनशे उत्पन्न साठी आपण एक्स मानलेला आहे खर्च आता आपण लिहिलेला आहे इथे आता ह्याची सगळ्याचं समीकरण सोडूया मग कसं करायचं समीकरण तयार बघा इथे तर इथे लिहायचं उत्पन्न आहे एक्स ओके त्यातनं वजा करायचा खर्च खर्च किती आहे तर तीन एक्स छेद पाच अधिक तीनशे हा एवढा खर्च आहे आपल्याला टाकावा लागेल की नाही आणि बरोबर किती तीन हजार दोनशे ही आहे बचत इथपर्यंत कळलेलं आपल्याला मग आता बघा हे समीकरण आपण सोडूया ओके याला मी पुढच्या पानावरती घेतो सोडवायला कारण पानावरती जागा कमी होत चाललेली आहे आता इथे आपल्याला काय करावं लागेल हा अपूर्णांक हा कौशल्य सोडूया ओके मग इथे अपूर्णांकांची बेरीज आहे इथे तीनशेचा छेद कोणीच नाही याचा अर्थ तो छेद किती आहे तो छेद आहे एक मग या छेद एक ला आपल्याला समान करावं लागेल ना छेद पाच करावा लागेल इथे मग काय करावं लागेल अंशाला छेदाला पाचने गुणायचं म्हणजे छेद पाच होईल मग काय होईल बघा इथे होणार एक्स वजा तीनशेला पाचने गुणल्यामुळे किती होतात पाच त्रिक पंधराशे ओके म्हणजेच इथे काय होणार तीन एक्स अधिक पंधराशे आणि छेद समान झाला म्हणजे पाच झाला इथे बरोबर आणि हे तीन हजार दोनशे आहेत तसे आपण लिहिले इथे ओके इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला मग आता पुढे काय होणार बघा तर आता ह्याची पण बेरीज वजा बाकी करायची आपल्याला आता आपल्याला हा पण कौतुक सोडवायचा ओके मग काय करावं लागेल इथे बघा हे तीन एक अधिक पंधराशे हे तर सोडवता येणार नाही इथेच थांबला आपलं ओके मग आता इथे कसं करायचं बघा ह्या इथे वजा बाकी आहे तर इथे छेद आपला काहीच नाही मग कसं होणार बघा इथे तर छेद पाच करायचे तर छेदाला पण पाच गुणायचं कारण छेद एक आहे इथे आता अंशाला पण ने गुणायचं म्हणजे पाच एक्स वजा तीन एक्स अधिक पंधराशे आणि हा छेद इथे आहे तसा पाच अखंड झाला बरोबर तीन हजार दोनशे ओके मग आता हा इथला छेदातला पाच आहे तो पलीकडे जाणार म्हणजे इथे काय उरलं बघा इथे उरलेलं आहे आता पाच एक्स वजा तीन एक्स ह्याचे किती झाली टोटल पाच वचा तीन म्हणजे दोन एक्स ना हे दोन एक्स झाले अधिक पंधराशे ओके हा चेतातला पाच पलीकडे गेला तर तीन हजार दोनशे गुणिले पाच ओके मग किती होतं तीन हजार दोनशे गुणिले पाच तर ते होतात सोळा हजार बरोबर म्हणजे आपल्याला इथे काय मिळालंय दोन एक्स अधिक पंधराशे बरोबर सोळा हजार माझा हा पंधराशे पलीकडे गेला म्हणजे इथे काय ते उरले दोन एक्स बरोबर सोळा हजार वजा पंधराशे ओके okay. मग सोळा हजार हे थोडीशी गडबड झाली माझ्याकडून मित्रांनो इथे वजा आहे आणि हा कौन सोडवताना आतलं चिन्ह बदलणार आहे कारण बघा ह्या तीनचं चिन्ह धन होतं ते ऋण झालं आणि तसंच इथं हे पण चिन्ह ऋण झालं त्यामुळे हे ऋण पंधराशे आहेत ओके बघा हे हे ऋण पंधराशे येते ओके हे पण ऋण पंधराशे देते हे अधिकचं चिन्ह इथे लागू नाही पडत आणि मग हे जेव्हा ऋण पंधराशे पलीकडे जातात तेव्हा ते होतात धन पंधराशे ओके म्हणजे हि ते उत्तर येतं सतरा हजार पाचशे ओके म्हणजे दोन एक्स बरोबर सतरा हजार पाचशे आहे तर एक्स बरोबर किती येणार तर सतरा हजार पाचशे छेद दोन सतरा हजार पाचशे छेद दोन तर याचं उत्तर येतं त्याचं उत्तर यायचं आठ हजार सातशे पन्नास ओके एक्स ची किंमत किती मिळालेली आपल्याला आठ हजार सातशे पन्नास ओके थोडीशी गडबड झाली होती ते नीट लक्ष देऊन करा आणि हे झालं उत्पन्न शेखरचं उत्पन्न म्हणून तो उत्तर लिहायचं आपण शेखरचे उत्पन्न शेखरचे उत्पन्न रुपये आठ हजार सातशे पन्नास आहे ओके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना सोन स्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवतो तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल काही संकल्पना समजली असेल नक्की मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मी तुमच्या सर्व शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद